कालपासून गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असताना उत्साहात हा सण साजरा होतो आहे। हे होत असताना गेल्या अनेक वर्षापासून सातारा पोलिसांच्या माध्यमातून गणराया अवॉर्ड ही संकल्पना राबवली जात होती, पण कोरोनाच्या कालावधीमध्ये ही संकल्पना काही काळ बंद कळ झाली काही वर्षे, आणि आता पुन्हा नव्या उमेदीने नव्या ह्याने ही कल्प ही जी उपक्रम आहे तो राबवला जातो आहे। सातारा पोलिसांचे सातारा पोलीस प्रमुख असतील समीर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस स्टेशनमध्येही हा उपक्रम राबवला जात असून, या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या समवेत आज आहेत बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनी रवींद्र तेलतुंबडे साहेब। आपण त्यांच्याशी बोलूयात आणि नक्की हा उपक्रम काय आहे ते साहेबांच्याकडून आपण त्यांनाच विचारून घेऊयात। साहेब, नक्की काय उपक्रम आहे आणि आपण काय संकल्पना आहे? नमस्कार, मी रवींद्र तेलतुंबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे। दिनांक 19/9/2023 ते 28/9/2023 दरम्यान गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। त्या अनुषंगाने यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये गणराया अवॉर्डचं नियोजन करत होते, परंतु कोरोनाच्या काळामध्ये सदर गणराया अवॉर्डच्या यासाठी स्थगिती झाली होती, परंतु आता माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, अपर पोलीस अधीक्षक श्री बाप्पा बांगर सर व SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावर्षीपासून परत गणराया अवॉर्ड हा सुरू करण्यात आलेला आहे। तरी बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सदर अवॉर्डसाठी प्रयत्न करावेत। यासाठी आम्ही एक समिती गठित केलेली आहे, ती समिती जी आहे ती आपल्या गणेश मंडळाला भेटी देईल व जे आम्ही कार्यक्रम त्यामध्ये दिले आहेत त्या पद्धतीने त्याचे अवलोकन करतील व त्यात त्यामध्ये क्रमांक ठरवतील। तर त्यामुळे सर्व बोरगाव पोलिसांनी हद्दीतील गणेश मंडळाच्या मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामन सोहेल मुलाणीसह मी महाराष्ट्र न्यूजसाठी दत्ता गाडगे, सातारा।